से खड़े हैं पैसे के लिए खड़े, अभी लाइन लगेंगे तो आ जाएंगे पैसे। कब अकाउंट ओपन किया था? जुलाई में। हर हफ्ते भर भर आ रहे? हाँ। कितने आ गए? पहले साढ़े, पहले 3,000 आए, फिर 1,500, अभी 3,000। हाँ। क्या तकलीफ हो रही है आपको? लाइन, लाइन की खाली तकलीफ हो रही बस। कूपन दिया था क्या आपको? नहीं अभी नहीं दिए, वहाँ जाएंगे आगे ना तो आगे मिलेगा कूपन। कल के लिए मिलेगा? कल के लिए वो तो है, कल के लिए मिलेगा। क्या बता अभी, कल के लिए होगा सब जो भी होगा। महीना के पैसे लेने के लिए आए यहाँ पर, और मतलब कि यहाँ पर जितने भी आए सब लाइन लगा के खड़े है, के सब बोलते हैं कि ऑनलाइन करें, लेकिन केवाईसी के लिए हमको यहीं पे आना पड़ता है। फिर कब तक हम रुकने का? हर महीने के लिए केवाईसी को इधर आना पड़ता है जी? नहीं अब जब तक मिलेंगे जब तक तो आना ही पड़ेगा ना हमको। वही तो, यानी केवाईसी के लिए हर महीने आना पड़ता है जी। जरूरत नहीं है और अभी देखेंगे एक बार और बात करके उनसे, अगर हो जाएगा तो फिर हम नहीं आएंगे। और ये पैसा जो है ये रिटर्न जाएगा? नहीं तो तुम ऑनलाइन भी कर सकते हो, पैसा किधर यूज कर सकते हो या किसको देके आप कैश भी ले सकते हो। मोबाइल से नहीं हो रहा ना? मोबाइल से नहीं होता है ना? नहीं होता है, नहीं होता है, इसके लिए तो आना पड़ रहा है ना हमको। ऐसा बोलने तो होता है मोबाइल से ऑनलाइन नहीं होता है, इसके लिए तो हमको, नहीं तो हम क्यों आए? जबरदस्त हमारे बच्चे लेकर आ रहे हैं हमको, उतने 9:30 से आए हम। असून महिने फॉर्म भरले पण अजूनपर्यंत तिचे काही अपडेट झाले नाही, काही नाही, त्यासाठी म्हणे पोस्टात आता शेवटचा पर्याय आहे तर पोस्टात जाऊन तुम्ही हे खातं ओपन करू शकता। मी 7:30 आम्ही बरोबर आलो ना, 7:30 आले तेव्हा लोक आलेले होते? हो नाही नाही होती, गर्दी होती। कधीपासून लोक येत आहे? लोक सकाळी 6:00 लोक आलेली। पाणी आणलं होतं सगळ्यांना, प्रत्येकाला विचारलं पाणी वगैरे चहा वगैरे घ्यायचं, पण आम्ही सांगितलं आम्ही सगळं करून आलेलो आहे। अजून लागलाच नाहीये, चालू ते अजून 5-8 नंबर आहेच पुढे। तेच ना, केवायसी वगैरे अकाउंट उघडायचं, काहीच आलेच नाही ना पैसे। हां आता माझेही आलेच नाही, सगळं अप्रूव झालेलं आहे सगळं, मोबाईलवर पण आलेच नाही पैसे। हो असं म्हणतायत सगळे, माझं काय चाललंय? अनिता शिंदे। साधारण आपण मागच्या 10 दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत आहोत, परंतु परवाच्या तारखेला 8 तारखेला ऍडव्हान्स मध्ये बोनस पेमेंट झालाय गव्हर्नमेंट कडून, त्याच्यामुळे परवापासून अजून गर्दी वाढलेली आहे। आणि आपण आमच्याकडे जेवढी मनुष्य क्षमता आहे त्याचं नियोजन करून आपण जास्तीत जास्त महिलांना पैसे देण्याचा प्रयत्न करतो आहोत। उरलेल्या महिलांसाठी लष्करी पडत आहे, त्याच्यामुळे त्यांचं नियोजन आपण कसं करणार आहे? कालच
कलेक्टर ऑफिस कडून महिला बाल विकास विभागाचे अधिकारी येऊन गेले आहेत, त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि वरूनच मंत्रालयातून आदेश आहेत की पोस्ट ऑफिस मध्ये खूप गर्दी होत असल्या कारणाने आवश्यक त्या सोयी सुविधा पोलीस बंदोबस्त असेल, फूड पॅकेट्स असेल ते पुरवण्यात यावे असं कलेक्टर ऑफिस कडून आढावा काल घेतला गेला आहे। मी आज सकाळीच बोललो तर ते म्हणे आम्ही तशी व्यवस्था करतो आहोत। आमच्याकडून आम्ही एवढंच आवाहन करतो आहोत की महिलांनी संयम बाळगावा। महिलांना असं वाटतंय की हे पैसे परत चालले जातील म्हणून ते आत्ताच काढण्यासाठी रांगा लावतात, ऍक्च्युली हे पैसे कुठे जाणार नाहीये। त्याच्यामुळे आमचं एवढंच आव्हान आहे की सर्वांना पैसे मिळतील परंतु एकदम सगळ्यांनी गर्दी केली तर आपल्याही कॅपॅसिटीच्या पुढे आपण देऊ शकत नाही। आता ही ऑफिसच्या आत जी गर्दी आहे काउंटरला ही पैसे काढण्यासाठी आहे। आपण दोन काउंटर सुरू केलेले आहेत आणि दररोज आपण साधारण 500 महिलांना पैसे वाटतो आणि जी मागच्या बाजूला जी आमची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा आहे तिथं अकाउंट ओपन करण्यासाठी गर्दी आहे। ऍक्च्युली या लोकांचे इतर बँकांमध्ये खाते होते परंतु त्या खात्यांमध्ये पैसे न आल्यामुळे पोस्टाच्या पेमेंट बँकेत पैसे येतात हे लोकांचं मत असं म्हणजे लोकांना असा विश्वास बसलाय की पेमेंट बँकेचं खातं उघडलं की पैसे येतात म्हणून ओपनिंगसाठी पण बाहेरच्या बाजूला गर्दी झालेली। लोकांना काय आवाहन करणार कारण आता ज्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेमध्ये सहभाग घेतला होता परंतु त्यांचे इतर बँकेत पैसे आले नव्हते, त्यांनी या 10 दिवसात आमच्याकडे खाते उघडले आणि लगेच खाते उघडलं की दुसऱ्या दिवशी त्यांना पैसे येत आहेत। परवा 8 तारखेला पैसे आले आणि पूर्वीचेही पैसे येत आहेत आणि लोकांमध्ये मॉक पब्लिसिटी झाली ते पोस्टाच्या खात्यावर त्वरित पैसे येतात म्हणून एवढ्या प्रचंड प्रमाणात आमच्याकडे गर्दी झाली। तुमचं नाव सांगा। माझं नाव संदीप दिनकर देसले, मी इथं सिनियर ऑफिस सेटिंग सिनियर पोस्ट मास्टर नाशिक येथे म्हणून काम करतात।